नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि माझ्यासोबत आज आपल्या पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे सर, एका महत्त्वाच्या विषयावर आम्ही दोघेही आज शिवतीर्थावरनं लाईव्ह आलेला आहे. मला वाटतं संपूर्ण विषय संदीप देशपांडे सर तुम्हाला नीट समजवू शकतो. आपली गुढीपाडव्याची सन्मान्य रावसाहेबांची सभा झाली, त्याच्यानंतर अनेक क्रिया प्रतिक्रिया सगळ्या आपल्याला बघायला मिळाल्या. काही लोकांच्या पाठीमागे मिरच्या झोंबलेल्या सुद्धा आपल्याला बघायला मिळाल्या. ठाण्यामध्ये 9 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सन्मान्य रावसाहेबांची सभा होणार आहे गडकरी रंगायतांच्या समोर. आणि ही सभा कशासाठी आहे असा ज्यांना प्रश्न पडला असेल, वाटतं एखादी मोठी पूजा होते जी सांगता आपण उत्तर पूजेने करतो. एखाद्याची आपल्याला कधी कधी उत्तर क्रिया सुद्धा करावी लागते आणि काही लोकांना उत्तर सुद्धा द्यावी लागतात. तर ही सभा नेमकी कुठल्या गोष्टीसाठी आहे? मला असं वाटतं ह्याचं उत्तर 9 तारखेला सभेमध्ये सन्मान्य रावसाहेबांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. ही सभा ठाण्यात 9 तारखेला गडकरी रंगायतांच्या बाहेर मूस रोड इथे होणार आहे. आणि मला वाटतं की जशी शिवतीर्थावर गर्दी जमली होती अशाच प्रकारची गर्दी ठाण्यातल्या त्या ठिकाणी असेल. आजच मी ठाण्याचा ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून ठाण्याच्या सभेसाठी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करतो. सन्माननीय रावसाहेबांचे विचार ऐकायला आणि सर्व मागील शिवतीर्थावर झालेल्या सभेनंतर जी काय प्रश्न उभी राहिली त्या सगळ्या प्रश्नांची चोख उत्तर ऐकायला सन्माननीय रावसाहेबांच्या सभेसाठी तुम्ही सगळेजण 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतांजवळ असलेल्या मूस रोड इथे उपस्थित राहावे. धन्यवाद.